केंद्रात काय घडामोडी घडतायत आपण पाहतोय, मात्र राज्यात सुद्धा नवीन समीकरणं आकाराला येऊ घातली आहेत. राज्यासह केंद्रातही शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर आता भाजपने विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळे पर्याय तपासायला सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये सुद्धा अशाच एका वेगळ्या पर्यायाची चाचपणी सध्या भाजपतर्फे सुरू आहे. भाजपचा नाशकात मनसेसोबत खरोबा. भाजप मनसे नेत्यांमध्ये झाली बैठक. महापौर पदासाठी मनसेच्या मदतीची अपेक्षा. भाजपने शिवसेनेसोबत काडीमोड घेतल्यानंतर आता अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधली समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये याचाच प्रत्यय येत असून भाजपने महापौर पदासाठी मनसेच्या पाठिंब्याची चाचपणी सुरू केली आहे. लोक जाऊन पण आले, पदाधिकाऱ्यांना भेटून पण आले आणि मनसे आमच्या पाठीशी उभी राहील असं त्यांनी शब्द बनले. नाशिक महापालिकेच्या महापौर पदासाठी येत्या 22 तारखेला निवडणूक होते. गेली 2.5 वर्ष या महापालिकेत भाजपचा महापौर आहे, मात्र आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाशिवा आघाडी सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिक महापालिकेच्या एकूण 120 जागांपैकी भाजपचे 65, शिवसेनेचे 34, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 7 असे एकूण 14, मनसेचे 6 तर रिपाईचा 1 नगरसेवक आहे. विशेष म्हणजे ऐन महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपचे 14 नगरसेवक फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे, त्यामुळे भाजप अल्पमतात जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शिवाय नाशिक महापालिकेतही महाशिवा आघाडीचं जमल्यास भाजपला सत्तेशिवाय हात चोळत बसावं लागेल, त्यामुळे भाजपने हालचालींना सुरुवात केली असून मनसेच्या पाठिंब्याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला थेट लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर नाशकात मनसे भाजपसोबत जाणार का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक.